ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। पण सर्व भगवंताचे अंश आहोत आत्मा, परंतु या प्रकृतीच्या अधीन होऊन आपण सर्वजण कर्माच्या या दुर्गम अशा जाळ्यामध्ये आपण सर्वजण अडकलेलो आहोत। ज्याला आपण ऐकतो त्यावेळेला म्हणतो की ठीक आहे, ज्यावेळेला वेळ येईल त्यावेळेला मी बघेन, परंतु आपण स्वतःहून या जाळ्यामध्ये अडकून पडलेलो आहोत आणि आपल्याला स्वतःहूनच याची मुक्तता करून घ्यायची आहे। नाहीतर हा काळ जो आहे, जो पाचवा विषय आहे भगवद्गीतेमध्ये, हा काळ जर आपण पाहिला तर आपल्याला कल्पना येईल की या काळाच्या संपूर्ण स्वरूपासमोर आपण एकदम कसपटासमान आहोत। आपल्याला काहीही कुठेही आपली खिचगणती पण नाही, एवढंसं आपलं छोटंसं आयुष्य आहे। आणि या छोट्याशा आयुष्यामध्ये आपण इंद्रिय तृप्ती म्हणजे या शरीराला पाहिजे त्या सर्व गोष्टी करत आपला वेळ वाया दौडत असतो। असं सांगितलं जातं की या जगामध्ये सगळ्या गोष्टी परत आणता येतात, परंतु एक गोष्ट परत आणता येत नाही, ती म्हणजे वेळ। आणि कितीही जरी किंमत आपण मोजली तरी वेळ किंवा गेलेला काळ आपण परत आणू शकत नाही। म्हणून प्रत्येक क्षण मनुष्य जीवनातला कसा व्यतीत करावा हे अतिशय महत्त्वाचं आहे। तर आजच्या या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत हा काळ जो आहे हा काय आहे। भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात की सहस्त्रयुगपर्यंत महर्या ब्रह्मणो विदुः रात्रियुगसहस्रांताम ते हो रात्रिविदो जनः। मानवीय गणनेनुसार 1000 चतुर्युग म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि तसल्याच 1000 चतुर्युगाची ब्रह्मदेवाची एक रात्र होते। म्हणजे पहा की ब्रह्मदेव जो आहे हा उच्च लोकामध्ये आहे, ह्या भौतिक जगातलं सर्वोच्च लोक कुठं असेल तर ब्रह्मलोक। जसंजसं आपण वरती जाऊ तसा तसा दिवस रात्र जे आहेत हे मोठे 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 होत जातात। त्याचं वर्णन भागवतमध्ये आहे की काळ जो आहे हा कसा मोजला जातो, याचं मर्यादा जी आहे काळाची मर्यादा ही कशी ठरवली जाते, याचं वर्णन आजच्या विज्ञान युगातही वैज्ञानिकांना थक्क करणार असं काळाचं वर्णन आहे। कारण एवढ्या खोलावर जाऊन कुठल्याही वैज्ञानिकांनी किंवा कुठल्याही शास्त्रामध्ये किंवा कुठल्याही सायन्स बुकमध्ये काळाचं वर्णन केलेलं नाही आहे। हे जे वर्णन आहे भागवतमच्या 3रा अध्यायामध्ये येतं, त्यामध्ये सांगितलेलं आहे की सृष्टीमध्ये पृथ्वी आदी पंचमहाभूतात्मक व्यक्त पदार्थांचे विभार्तन करता करता शेवटी जो अतिसूक्ष्म भाग राहतो ज्याचे पुन्हा विभाजन करता येत नाही तसेच तो कार्यरूप अवस्थेत नसतो व इतरांनी ज्याचा संभोगही झालेला नसतो त्याला परमाणू असे म्हणतात। म्हणजे या काळ जो आहे किंवा पृथ्वी हे सगळं जे आहे ह्याचा कमीत कमी कमीत कमी कमीत कमी पदार्थाचा अतिसूक्ष्म भाग की ज्याच्या पलीकडे त्याचं विभाजन करता येत नाही असा जो भाग आहे त्या वेळेला किंवा त्या काळाला परमाणू असे म्हणतात। असे अनेक परमाणू एकत्र आले म्हणजे मनुष्यांना मूर्त पदार्थांचा भास होतो। म्हणजे ज्यावेळेला असे अनेक पदार्थ ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला आपल्याला आकार दिसू लागतात। सृष्टीत जे अनेक व्यक्त पदार्थ आहेत ज्याचे विशिष्ट गुणधर्म व एकमेकापासून दिसणारी भिन्नता सोडून त्याच्या मूळ अवस्थेत रूपांतर न पावलेला जो परमाणू समुदाय त्याला परम महान असं म्हणतात। तर काळ ही परमात्म्याची एक फार मोठी शक्ती आहे। हा काळ सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय करण्यात नित्य दक्ष असतो। ज्याचे स्वरूप प्रत्यक्ष दिसत नसले तरी तो सृष्टीतील यच्छयावत म्हणजे सगळ्या पदार्थांना व्यापून राहिलेला आहे। तर असे हे
दोन परमाणु मिळून त्याचा एक अणु होतो, असे तीन अणु म्हणून एक त्रसरणु होतो। खिडकीतून ज्यावेळेला आपण तेज वा सूर्याचा जो प्रकाश आलेला आपण पाहतो, त्या किरणामध्ये धुरडीचे कण आपल्याला उडताना दिसतात। तर तेव्हा त्यात पुष्कळ अशा ते त्रसरणु आहेत, थोडे छोटे छोटे थोडे, त्याला त्रसरेणु असं म्हणतात। तीन त्रसरेणु बनले, तीन त्रसरेणु इतके अंतर चालायला सूर्याला जेवढा काळ लागतो त्याला त्रुटी असे म्हणतात। 100 त्रुटी म्हणजे एक वेद, आणि तीन वेग म्हणजे एक लव होतो। तीन लवांचा एक निमेष होतो, तीन निमेषांना मिळून एक क्षण म्हणतात। पा क्षणाच्यापेक्षा खाली आपल्याला शक्यतो जास्त माहिती नसते, पण ह्या क्षणामध्ये क्षणापेक्षाही किती भाग आहेत पा क्षणामध्ये। तर हा क्षण जो आहे, या पाच क्षण म्हटल्यानंतर एक काळा होतो, काष्टा होतो। 15 काष्टा म्हणजे एक लघु होतो, 15 लघूंची एक घटिका बनते, आणि दोन घटिका म्हणजे एक मुहूर्त होतो। 6 किंवा 7 घटिका म्हणजे मनुष्याचा एक प्रहर, म्हणजे दिवसाचा किंवा रात्रीचा चौथा भाग, याला याम असं म्हणतात। मानवाचा 4 प्रहरांचा दिवस व 4 प्रहरांची रात्र, त्यात एक अहोरात्र एक दिवस म्हणतात, म्हणजे ही 24 तास। 15 अहोरात्रींचा एक पक्ष होतो, तो शुक्ल आणि कृष्ण अशा दोन प्रकारचा आहे। शुक्ल आणि कृष्ण हे दोन पक्ष मिळून एक मास होतो, एक महिना। मनुष्याचा एक मास म्हणजे पितरांचा एक अहोरात्र होय, म्हणजे आपली जी एक महिना आहे हा वरच्या लोकांमध्ये तो एक दिवस होतो। 2 महिने म्हणजे एक ऋतू, 6 महिने म्हणजे एक अयन, ही अयने आहेत दक्षिणायन आणि उत्तरायन, अशी दोन आयनं आहेत। ही दोन आयने मिळून देवांची एक अहोरात्र होते, म्हणजे आपलं एक वर्ष जे आहे हे देवांचं, म्हणजे पितरांच्या वरतीही सिद्ध लोकांच्या वरती देवदेवता जे आहेत, तर आपलं एक वर्ष म्हणजे त्यांचा एक दिवस होतो। तर अशी 100 वर्षे ही मानवाची, व ज्यांची जास्त आयुर्मर्यादा सांगितलेली आहे, म्हणजे आपण जास्तीत जास्त या कलियुगामध्ये 100 वर्षावर जगू शकतो। तर सर्वात मोठं आयुष्य कोणाचं आहे, हे ब्रह्माचं आहे। आता हे इतकं मोठं आयुष्य आहे की आकड्यामध्ये सांगणं हे कठीण आहे, वाचणं कठीण आहे। तर ह्याचे 4 एक कल्प जसा भगवंतांनी वर्णन केलेलं आहे, एक कल्प जो आहे हा एका कल्पामध्ये काय आहे पहा। कलियुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि सत्ययुग असे 4 युगांचं एक कल्प होतो। सगळ्यात कमी म्हणजे आहे हे कलियुग आहे, याचा काळ किती आहे, म्हणजे ज्या युगामध्ये आपण सध्या आहोत कली, 4,32,000 वर्षाचं कलियुग आहे। त्याचे दुप्पट जे आहे हे द्वापारयुग आहे, 8,64,000 वर्षाचं, आणि त्याचे तिप्पट आहे त्रेतायुग, 12,96,000 वर्षाचं, आणि त्यानंतर चौपट जे आहे हे सत्ययुग, 17,28,000 वर्षाचं। सगळे मिळून एक कल्प जो आहे हा 43,20,000 वर्षांचा कल्प आहे। तर 1,000 कल्प अशी म्हणजे ब्रह्माचा एक दिवस, तेवढ्या दिवसाची एक रात्र, आणि तशा दिवसाचा एक महिना, आणि तशा महिन्याचा एक वर्ष, आणि अशी 100 वर्ष हे ब्रह्माचं आयुष्य आहे। म्हणजे किती प्रचंड आयुष्य आहे पा, आता हे संख्येमध्ये बसत नाही म्हणून फक्त आकड्यामध्ये सांगतो। 31,10,00,04,00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 ,
अखंड असं ब्रह्माचं आयुष्य आहे. तर ब्रह्माच्या एका दिवसामध्ये 14 मनू जन्म घेतात.
तर त्यातले सातवा मनू जो आहे हा सातवा मनू याचं नाव मन्वंतर मनू आहे. हा मनू ज्यावेळेला असतो त्यावेळेला सध्या ब्रह्माचं आयुष्य हे 50 वर्षाचं आहे आणि त्यातील एक दिवसातला एका कल्पातला हा एक कलियुग सुरू आहे. तर ह्या कलियुग जे आहे ही लक्षणं पण श्रीमद भागवतमध्ये सांगितलेली आहेत. या काळाचं माप करताना कलियुग की सध्या ज्या जगामध्ये आपण सध्या ज्या काळामध्ये आपण राहतो आहोत त्या काळाचं वर्णन म्हणजे ह्या कलियुगाचं वर्णन हे भागवतमध्ये केलेलं आहे. चारही युग जी आहेत सत्ययुग त्रेतायुग द्वापरयुग आणि कलियुग हे चारही युगांचं वर्णन त्या चार युगामध्ये लोकांची लक्षणं काय असतात किंवा लोक कसे असतात तर ह्या जसं माणसाचं लक्षण आहे तसं युगाचंही लक्षण आहे. तर या कलियुगाचं लक्षण आपल्या या काळाच्या संदर्भामध्ये आज आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू कारण हे महत्त्वाचं आहे की आपण वर्तमानपत्रामध्ये दररोज कलियुगातला जे काळ आहे की या काळामध्ये काय चालतं आहे हे वर्तमानपत्रामध्ये आपण वाचतो, टी व्हीवरती आपण पाहतो, रेडिओमध्ये आपण ऐकतो, तर इंटरनेटवरती आपण पाहतो. तर जे काही आपल्याला आज कलियुगामध्ये जे काही समाजामध्ये जे काही वाईट दिसत आहे जे काही सगळे दुर्गुण दिसत आहेत त्याचं वर्णन व्यासदेवांनी 5000 वर्षापूर्वीच केलेलं आहे. कारण भगवद्गीतेमध्ये भगवान स्वतः सांगतात वेदाहम समतितानी वर्तमानानी च अर्जुन भविष्यानीच भूतानी माम तू वेदन कश्चिन. तर व्यासदेव हे भगवंताचे अवतार आहेत तर त्यांनी आपल्या दूरदृष्टीने हा काळ पाहिलेला आहे आणि आपणही जर व्यासांच्या दृष्टीतून पाहिलं तर कळी जो आहे किंवा कलियुग जो आहे ह्याचं वर्णन जे काही जगामध्ये आपल्यामध्ये चाललेलं आहे जे दुर्गुण आहेत जे दोष आहेत हे सगळे दोष भागवतमध्ये आपल्याला आजही ज्याचं वर्णन 5000 वर्षापूर्वी केलेलं आहे आश्चर्य वाटण्याची गोष्ट आहे. आज जे काही चाललेलं आहे त्याचं वर्णन 5000 वर्षापूर्वी या भागवत ग्रंथामध्ये केलेलं आहे, त्याच्या पलीकडे पण केलेलं आहे द्वापरयुग सत्ययुग आणि त्रेतायुगचं. पण आपण या कलियुगामध्ये आहोत यातनं आपण समजून घेऊ शकतो की आजचं जे वर्णन आहे हे 5000 वर्षापूर्वी केलं आहे म्हणजे व्यासदेवांनी दूरदृष्टीने हे पाहिलेलं आहे. तर सगळे दोष पण सांगितलेले आहेत आणि याचा आपण ऐकतो का आहोत कारण एवढे सगळे दोष सांगितल्यानंतर त्याच्यातला एक गुणसुद्धा सांगितलेला आहे जो अतिशय महत्त्वाचा आहे आपल्या दृष्टीनं की भगवद्गीतेचा आपण ज्यावेळेला समजून घेतो आहोत की हा एक गुण जो सांगितलेला आहे याची आपण जास्ती पुढच्या सत्रामध्ये चर्चा करू. पण दोष आपण पाहिले आणि ह्या सगळ्या दोषांवरती आपल्याकडे कुठलाही उपाय नाही. आज समाजामध्ये इतक्या वाईट गोष्टी चाललेल्या आहेत की प्रत्येकजण काहीतरी उपाय घेऊन येतो आहे पण तो उपायसुद्धा चालत नाही. तर आज जे काही या समाजामध्ये कलियुगाचा परिणाम म्हणून चाललेलं आहे ह्याला उपायसुद्धा भागवतमध्येच दिलेला आहे आणि त्या उपायाशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही आहे. तर हे समजण्यासाठी पहिला आपण जो हा प्रदीर्घ काळ आहे ब्रह्माचं आयुष्य पाहिलं तर एवढ्या प्रचंड आयुष्यामध्ये आपलं आयुष्य 100 वर्षाचे जास्तीत जास्त ते पण चांगलं जगलो तर हे काय आहे काही विशेष नाही. म्हणून आयुष्यामध्ये अशा गोष्टी केल्या पाहिजेत की काळानेसुद्धा त्याचा नाश नाही झाला पाहिजे. आज आपण पाहतो लौकिको प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आपण पाहतो खेळामध्ये राजकारणामध्ये किंवा आणखी क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये लोक आपलं नाव यावत चंद्र दिवा करो म्हणजे चंद्र सूर्य असेपर्यंत राहावं. पण चंद्र सूर्य ह्याचा सुद्धा अंत होतो तोपर्यंत कुणाचं नाव राहतच नाही. पण जर राहिलं तरी चंद्र सूर्याचा सुद्धा अंत होतो. तर असं कार्य करण्यामध्ये आपलं मनुष्य जन्म वाया घालवू नये कारण शेवटी या जगाचा नाश झाला की आपलं कर्तृत्व आहे त्याचा पण नाश होणार. म्हणून आध्यात्मिक व्यक्ती कारण आत्मा सनातन आहे म्हणून आपण असं कार्य केलं पाहिजे तिचे सगळं नाश झालं तरी नश्यत सुन विनश्यती हा आत्मा. तर आपलं कार्यही किंवा आपलं कर्मही किंवा त्याच्यापासून मिळणारं फळ जे आहे हे सुद्धा काळाच्या ओघामध्ये नष्ट होता कामा नये. म्हणून आपण पाहतो या जगामध्ये अशी कितीतरी प्रसिद्ध लोकं झाली असं नाही की त्यांना सगळं जग ओळखतं आहे. आज असं नाही या जगामध्ये जे कोणी अतिशय प्रतिष्ठित लोक आहेत असं आपण क्रिकेटमध्ये पाहतो सचिन तेंडुलकर आहे किंवा सिनेमामध्ये पाहतो अमिताभ बच्चन शाहरुख खान
यांना खरंच सगळ्या जगातले लोक तरी ओळखतात का हो, जगातले काही थोडके लोक ओळखतात, त्यांची प्रतिष्ठा ही काय कामाची। हा दुसरा कोणतरी येतो सचिन तेंडुलकरपेक्षा जास्त धावा काढतो, जास्त रन्स काढतो, पण त्याने इतकं कष्ट करून मिळवलेलं काय झालं त्याचं, हे वाया गेलं की नाही? बरं रेकॉर्ड झालं पण त्याला काय फायदा झाला का? मनुष्य जन्माचा त्याने मनुष्य जन्म मिळाला आणि एवढे कष्ट करून त्याने एवढ्या धावा जमवला, इतिहासामध्ये त्याचं नाव आलं, काय काळ राहील पेन, पण काळाच्या ओघामध्ये हे सगळं नष्ट होऊन जाणार। राजकारणामध्ये आपण पा प्रतिष्ठा मिळवण्यासाठी लोक काय 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 करतात, पुतळे बांधतात, त्यानंतर स्वत आज तर काल तर जिवंतपणीच आपले स्वतःचे लोक पुतळे बांधून घेतात। तर हे सगळे पुतळे राहणार किती दिवस? एक भूकंप आला की सगळे गेले। आता तुमच्या गावामध्ये शहरामध्ये पहा असे काही पुतळे असेल जे तुम्हाला तो व्यक्ती कोण आहे हे सुद्धा माहिती नाही, तरी पण ते पुतळे तिथं आहेत। तर अशी प्रतिष्ठा मिळवण्यामध्ये मनुष्य जन्म वाया घालवता कामा नये, तर त्यासाठी हा प्रचंड काळ समजून घेणं महत्त्वाचं आहे। तर ह्या काळामध्ये आज आपण ज्या काळामध्ये आहोत तो आहे कलियुग। कल्पातला एक चतुर्युगातला हा एक भाग हा कलियुग आहे। तर ह्या लक्षणावरून आपण समजून घेऊ शकतो की जे काही आज आपल्या डोळ्यासमोर चाललेलं आहे ह्याचं वर्णन 5000 वर्षापूर्वीच भागवतामध्ये केलेलं आहे। तर हे पाहू आपण काय चाललेलं आहे की कलियुगामध्ये वर्णन हे भागवतमध्ये कसं केलेलं आहे की दिवसेंदिवस बलवान काळाच्या योगाने धर्म सत्य पवित्रता क्षमा दया आयुष्य बळ आणि स्मरणशक्ती याचा नाश होत जातो। कलियुगामध्ये आपण पाहतो की लोकांच्यामध्ये धर्म पालन म्हणजेच खरा धर्म पालन करण्याची भगवंताची सेवा करण्याची वृत्ती कमी आहे, सत्यता कमी झालेली आहे, पवित्रता कमी झालेली आहे, क्षमा कमी झालेली आहे, दयाभाव कमी झालेला आहे, लोकांचं आयुष्यही कमी झालेलं आहे, बळ कमी झालेलं आहे आणि स्मरणशक्ती पण कमी झालेली आहे। तर हे कलियुगाचं लक्षण आहे। कलियुगाच्या ओघाने सर्व काही नष्ट होत जाईल किंवा कमी कमी होत जाईल। कलियुगामध्ये द्रव्य हेच मनुष्याचे कुल शील व सद्गुण यांच्या उत्कर्षाचे माप होईल। पहा कलियुगामध्ये पैसा हेच सर्वच आहे, त्याच्यावरतीच त्याचं कुळ त्याचं शील आणि सद्गुण, म्हणजे पैसा असेल तर तुम्ही काही करा तुम्ही सद्गुणी व्हाल कलियुगामध्ये, हेच त्याचं माप आहे। धर्म आणि न्याय याचा निर्णय करण्याचे साधन बळ हेच राहील। बळी तो कानपिळी, की ज्याच्याकडे बळ आहे तो धर्म ठरवेल, ज्याच्याकडे बळ आहे तो न्यायही ठरवेल। तर हे कलियुगाचं लक्षण आहे। स्त्री पुरुषांचे विवाह फक्त एकमेकांची गरज म्हणून होतील। वास्तविक विवाह ही एक आश्रम आहे ज्याचा उद्देश आहे की स्त्री पुरुष यांनी एकत्र कामवासना पुरी करण्याकरता आपण शारीरिक संबंध ठेवण्याकरता येत नाही, फक्त दोघांने मिळून भगवंताची सेवा करण्यासाठी, म्हणजे सज्जन चारित्र्यशील पुत्र निर्माण करण्यासाठी किंवा पुत्री निर्माण करण्यासाठी हे एक धार्मिक कार्य आहे। लोकांनी ह्याला कामवासनेचा अड्डा बनवलेला आहे। तर हे एकमेकाची गरज कलियुगामध्ये एकमेकाची शारीरिक गरज म्हणून लग्न होतील, त्यांना विवाहाचा अर्थ काय आहे हेही समजणार नाही, तर एकमेकाची गरज म्हणून होतील। आणि साऱ्या देवीघेवीच्या व्यवहारात कपटाचे सामान्य पसरलेले आढळून येईल, म्हणजे की कुठलंही कार्य करताना त्यातनं मला काय फायदा मिळेल, अगदी विवाहसुद्धा हे करताना मला त्याच्यामध्ये काय फायदा होईल, म्हणजे कपट आहे, त्यासाठी काही गोष्टी लपवून ठेवल्या जातील। तर हे कपटाचे साम्राज्य कुठेही बिझनेस असो कुठलंही क्षेत्र घ्या, इथे कपट आहे, फसवणूक आहे। स्त्री व पुरुष यांचा चांगला वाईटपणा एकमेकाला संतुष्ट करण्याच्या कौशल्यावर आधारलेला असेल, तर स्त्री आणि पुरुष स्त्रीत्व म्हणा किंवा पुरुषत्व हे कशामध्ये आहे, तर पुरुषत्व कशामध्ये, स्त्रीला संतुष्ट करण्यामध्ये, आणि स्त्रीस कशामध्ये, स्त्रीत्व कशामध्ये आहे, पुरुषाला संतुष्ट करण्यामध्ये। तर एकमेकाची शारीरिक संतुष्टी करण्या हेच एकमेकाला चांगला वाईटपणा जो आहे हा त्याच्यावरती अवलंबून आहे। तर पुरुषत्व नसेल तर स्त्री त्याच्याकडे राहणार नाही, आणि स्त्रीत्व नसेल तर पुरुष त्याच्याकडे राहणार नाही। तर हे कलियुगातलं लक्षण आहे। तर एकमेकांना संतुष्ट करण्याच्या कौशल्यावरती म्हणजे मैथून भावनेवरती सर पती पत्नींचं जीवन किंवा आधार आश्रम अवलंबून आहे या कलियुगामध्ये। तसेच ब्राह्मणांचे जापक म्हणजे यज्ञोपवीत, ज्याला आपण जानव म्हणतो मराठीमध्ये, हेच
ब्राह्मणाचं लक्षण आहे की त्या गळ्यामध्ये जानव जर असेल तर त्याला ब्राह्मण समजलं जाईल. हे 50 पैसे 1 रुपयाला जानव कुठेही मिळतं आहे, हे त्याच्या गळ्यात घातलेलं आहे. मग त्या ब्राह्मणाचे गुण त्याच्यामध्ये आहेत की नाही याचा कोण विचार करणार नाही. फक्त त्यांनी यज्ञोपवीत घातलेलं आहे, जानव घातलेलं आहे. तर हे जानव जे आहे हे जो कोण घालतो एक नावापुरतं. वास्तविक ब्राह्मण जो आहे याचं वर्णन भगवद्गीतेमध्ये केलेलं आहे. ही 9 लक्षणं सांगितलेली आहेत, शम दम तप शौच शांती मार्जम वेवच ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावजम. म्हणजे ही ब्राह्मणाचं लक्षण आहे. तर ही लक्षणं कोणाकडे असतील तो खरा ब्राह्मण. पण कलियुगामध्ये केवळ यज्ञोपवीत, म्हणजे यज्ञोपवीत जे आहे याला द्विज म्हटलेलं आहे, म्हणजे एक जन्म जो आहे हा माता आणि पितांच्या माध्यमातून होतो आणि दुसरा जो आहे हा वेद समजल्यानंतर आपण कोण आहेत हे समजून घेतो. म्हणून ब्राह्मणाला ब्रह्मजानाते इति ब्राह्मण, म्हणजे जो जाणतो की मी शरीर नाही आत्मा आहे अशा व्यक्तीला ब्राह्मण म्हटलेलं आहे. त्याची कार्य सगळी जी आहेत ही आत्मस्तरावरती नसतात, आत्मस्तरावरती असतात, शारीरिक स्तरावरती नसतात. तर अशा व्यक्तीला ब्राह्मण म्हटलेलं आहे. परंतु कलियुगामध्ये लोक पाहतो हातामध्ये सिगरेट आहे, तो नशापान पण करतो, मांसाहार पण करतो आणि वरती सांगतो की मी ब्राह्मण आहे. तर हे कशामुळे की बा माझं जानव आहे किंवा माझ्या गळ्यामध्ये हे यज्ञोपवीत आहे म्हणून मी ब्राह्मण आहे. तर कलियुगामध्ये की आश्रम जे आहेत हे केवळ त्याच्या शारीरिक वर्णावरणं किंवा लक्षणावरनं ठरवले जातील. जे जसं जानव्यावरनं हा ब्राह्मण आहे. काही काही लोकं सांगतील की मी क्षत्रिय आहे, क्षत्रिय असताना युद्धामध्ये काम केलं पाहिजे, त्यानंतर संरक्षणामध्ये काम केलं पाहिजे, पण हा असतो कॉम्प्युटर इंजिनियर आणि म्हणतो की मी क्षत्रिय आहे. तर हे फक्त नावापुरतं हा जे आश्रम किंवा वर्ण राहिलेले आहेत याचा पिढी जात आलेले हे आश्रम किंवा वर्ण राहिलेले आहेत. त्यानंतर वैश्य म्हणजे व्यापार करणारा, पण हा नोकरी करतो आणि समजो मी वैश्य आहे. वैश्य कधी नोकरी नाही करत, वैश्य हा व्यापार करतो. कृषी वाणिज्य गोरक्ष म्हणजे शेती वाणिज्य व्यापार किंवा गाईचा सांभाळ करणे गोरक्ष हे वैश्याचे लक्षण आहेत. तर असे सगळे आश्रम जे आहेत हे कलियुगामध्ये सगळे उलटे सुलटे झालेले आहेत. फक्त बाहेरच्या बाहेर अंगाई जी काहीतरी एक जानव दाखवतो वर्णन केलेलं आहे की फक्त यज्ञोपवीत हे याच्यावरनं ब्राह्मण समजला जाईल. तसंच मनुष्याचा आश्रम कोणता आहे त्याच्या वेशावरून ठरवलं जाईल, फक्त कपडे कसले घालतील व एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात गेल्याचे कोणीही बाह्य चिन्हच असेल. म्हणजे कलियुगामध्ये पहा की जसं आपण पांढरे कपडे घात कोट असला तर आणि गळ्यामध्ये स्टेथोस्कोप असला तर त्याला डॉक्टर समजतो आपण, त्यानंतर काळा कोट वगैरे घातला असेल त्याला वकील समजतो. तसेच साधू जो आहे भगवी वस्त्र जो घालतो त्याला साधू समजलं जातं. कुणी भगवी वस्त्र घालावे त्याला साधू म्हटलं जातं. त्याच्यामध्ये ती लक्षणं आहेत की नाही याचा कोण जास्त विचार करणार नाही. हे कलियुगाचं लक्षण आहे की आश्रम जे आहे हे फक्त कपड्यावरनं ठरवले जातील, त्याच्यामध्ये गुण आहेत की नाही हे कोण पाहणार नाही. कोणाजवळ द्रव्य नसलास त्याला न्याय मिळणे कठीण होईल. ही परिस्थिती आपण पाहतो ज्या कलियुगामध्ये की कोणाकडे पैसा जर नसेल तर त्याला कोर्टात पण जाता येत नाही आणि कोर्टामध्ये जरी गेला जरी पैसे दिल्याशिवाय आजकालचे जे न्याय आहेत हे सुद्धा पैशावरती फिरवले जातात. ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला न्याय मिळतो. फटकळ बोलणे म्हणजे पांडित्य मानले जाईल. शास्त्राप्रमाणे बोलणं हे कोणाला कलियुगामध्ये माहीतच नाही. जे जितकं मी जोराने बोलेल फटकळ बोलणार तेवढा तो पांडित्य मानला जाईल. जे जितकं वादविवाद करण्यामध्ये तो हुशार आहे तितका तो पंडित मानला जाईल. म्हणजे त्याचं शास्त्राचं ज्ञान असावंच असं काही गरज नाही. तो फक्त ठासून मांडू शकतो, ओरडून सांगू शकतो की हे माझं खरं आहे, त्यामुळे तो खरा ठरवला जाईल. द्रव्यहीनपणा हे दुर्जनत्वाचे लक्षण होऊन दांभिकपणा म्हणजे साधुत्व ठरेल. जे कोणाचा पैसा जर नसेल तर त्याला दुर्जन समजलं जाईल आणि ज्याच्याकडे पैसा आहे दांभिकपणा
दांभिकपणा ज्याच्याकडे आहे, जे खोटं बोलणे, लबाडकरी करणे, याला साधुत्वाचं दुर्दैवाने लक्षण समजलं जाईल. तसेच प्रत्यक्ष पाणीग्रहण हेच विवाहाचे द्योतक होऊन शरीर अलंकृत करणे, नटणे हेच स्नान होईल. फक्त पाणीग्रहण करणे हेच विवाह झाल्याचं लक्षण आहे. त्यानंतर स्नान न करता निराळ्या प्रकारचे फवारे मारणे, त्यानंतर अलंकार घालणे, चांगले कपडे घालणे, म्हणजे बाह्यदृष्टीने चांगल्या दिसण्याचा प्रयत्न होईल. पण अंतरशुद्धी जी आहे, स्नान करणे हे नसेल. अलंकार घालणे, फवारे मारणे हे अलंकार ठरतील कलियुगामध्ये, आणि त्याच्यावरतीच लोक आणि तेच ज्ञान होईल, स्नान होईल आणि त्याच्याकडे लोक आकर्षित होतील. पुरुषांनी केस वाढवणे हेच सौंदर्याचे लक्षण मानले जाईल. का आपण पाहतो निराळ प्रकारच्या हेअरस्टाईल दररोज येतात असतात या जगामध्ये, तर का तर केस निराळ पद्धतीनं ते कापणे, तर ते एक सौंदर्याचं लक्षण मानले जाईल, गुण मानले जाणार नाहीत. गुण हे खरं सौंदर्य आहे व्यक्तीचं, पण त्या सौंदर्याकडे कोणी बघणार पण नाहीत. केस कसे आहेत, त्याचे कपडे कसे आहेत, ह्याच्याकडे सगळेजण बघतील आणि त्याला जंटलमन असं म्हणतील. तर हे कलियुगाचं विशेष लक्षण आहे. पोट भरणे हाच पुरुषार्थ व धिटाईने बोलणे हेच सत्य मानले जाईल. कुटुंब पोषण करणे हेच दक्षतेचे लक्षण मानले जाईल. द्रव्यासाठी धर्माचरण करणे हेच कीर्तीचे साधन होईल. म्हणजे पोट भरणं, स्वतःचं पोट जर आपण भरायला लागलो या कलियुगामध्ये, फार मोठा पुरुषार्थ झाला. फार मोठं काम केल्यासारखं स्वतःच्या कुटुंबाचं लक्षण करणं हेच दक्षतेचं एक रूप मानलं जाईल, की किती दक्ष आहे हा, कर्तव्य दक्ष, कुटुंबाचं पालन करतो. फार मोठं समजलं जाईल कुटुंबाचं पालन केलं तर. वास्तविक जगामध्ये अनेक कुटुंबांचं पालन पशुप्राणीमध्येच सुद्धा लोक करत असतात, परंतु मनुष्याला खास करून गृहस्थी लोकांना आपल्याला वाटायला लागतं की मी कुटुंब, माझ्या कुटुंबाचं मी पालन करतो किती मोठं आहे, आणि ते सर्वस्व वाटायला लागेल. त्याच्या पलीकडे या जगात काहीच नाही, आणि एवढं मोठं करण्यात येईल त्यालासुद्धा लोक नाही, हा किती कर्तव्यदक्ष माणूस आहे. तर ते धर्माचरण म्हणजे केवळ एक कीर्तीचं साधन, म्हणजे एक प्रसिद्धीसाठी लोक धर्माचं पालन करतील. आपण पाहतो निर्णया वेळेला ज्यावेळेला इलेक्शन्स येतात, निवडणुका येतात, त्यावेळेला वर्षभर धर्माची निंदा करणारे लोक देवळात जायला लागतात, मस्जिदीत जायला लागतात, चर्चमध्ये जायला लागतात. तर लोक धर्माचा प्रसिद्धीसाठी फायदा करून घेतील, वास्तविक तो खरा धर्म नाहीच आहे. तर धर्म जे आहे हे केवळ लोकांच्यामध्ये प्रसिद्धी बनवण्यासाठी या धर्माचं पालन केलं जाईल. दीक्षा घेतील, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी जप करतील, भागवत कथा ठेवतील, ऐकतील, पण याच्या पाठीमागे उद्देश काय, मी किती धार्मिक आहे हे दाखवणं. तर याप्रमाणे भागवतमध्ये वर्णन येतं की याप्रमाणे दोषयुक्त समजुतीच्या लोकांनी हे सारे जग भरून गेले असता ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्र यापैकी जो कोणी बलिष्ठ असेल त्यालाच राज्य प्राप्त होईल. लोभी व निर्दय अशा चोराप्रमाणे आचरण करणाऱ्या राजाकडून स्त्रिया व द्रैव द्रव्य यावर घाले पडून लोक त्रस्त झाले म्हणजे ते गिरीकंदराकडे धाव घेतील व तेथे त्यांना झाडपाला, कंदमुळे, मांस, मध, फळे, फुले किंवा बिया यांच्यावर उदरनिर्वाह करण्याची पाळी येईल. म्हणजे जे राजे लोक आहेत त्यांच्याकडून स्त्रिया हरण केल्या जातील किंवा स्त्रियांचा उपभोग घेतला जाईल, आणि त्याचप्रमाणे लोकांचा पैसासुद्धा यावर त्यांचा डोळा असेल की जास्तीत जास्त पैसा कसा काढून घ्यायचा लोकांच्याकडनं. तर लोक ह्याला सगळ्यांना कंटाळून जंगलामध्ये जाऊन राहायला लागतील. हे कलियुगाच्या जवळजवळ आता आपण सुरुवात झालेली आहे. 432,000 वर्षापैकी 5,000 वर्ष कलियुगाची आलेली आहेत, तरी यातली भर जवळजवळ सर्व लक्षणं आपण पाहू शकतो, आणि जी आपल्याला आता दिसत नाहीत ती थोड्या वेळानं, थोड्या काळानंतर आपल्याला दिसायला लागतील. पाऊस पडेनासा होऊन दुष्काळ पडेल. आज आपल्याकडे ही परिस्थिती आहे, पाऊस पडत नाही,
पडला तर अतिवृष्टी होते, म्हणजे दुष्काळ होईल. त्यानंतर करांच्या भाराखाली प्रजा चिरडून जाईल. टॅक्सेस किती भरतो आपण, लोकल टॅक्स, सेंट्रल गव्हर्नमेंट टॅक्स, स्टेट टॅक्स, हा टॅक्स, तो टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, व्हॅट, किती प्रकारे लोक आपल्याकडनं, लोकांच्याकडनं हा पैसा काढून घेतला जातो कराच्या नावानं. तर असे कर वाढतच जातील, कमी होणार नाही. तर हे कर जे आहेत, करांच्या भाराखाली प्रजा ही चिरडून जाईल. कधी कधी लोक म्हणतात की दिवस चांगले येतील, चांगले देतील, दिवस कधीही चांगले येणार नाही. कुठलंही कोणीही येऊ, आपले हे कर वाढत जातील, महागाई वाढतच जाणार. थंडी, वारा, ऊन, पाऊस याचा प्रजाजनांना फार उपद्रव होऊन त्याची दुर्दशा उडेल, त्यामुळे नाश ओढवेल. की जास्त थंडी, जास्त ऊन, जास्त पाऊस, किंवा कमी थंडी, कमी कमी ऊन, किंवा कमी पाऊस, तर ह्याचा समाजाला फार उपद्रव होऊन त्यांची दुर्दशा उडेल, त्यामुळे त्यांचा नाश होईल. आणि त्याचे परिणाम काय होतील, भूक, तहान, रोगराई व काळजी यामुळे लोक गांजून जातील. अशा स्थितीत कलियुगातील मनुष्यांची आयुर्मर्यादा कमी कमी होत जाईल. तर आपलं आयुष्य का कमी होतं, या गोष्टीमुळेच. रोगराई वाढलेली आहे, भूक, तहान, भूक लागल्यानंतर खावं काय आपल्याला माहीत नाही, तहान झाल्या लागल्यानंतर काय प्यावं आपल्याला माहिती नाही. आपण मनाला येते ते खातो, मनाला येते तो पीत जातो, त्यामुळे रोग वाढलेले आहेत. आणि या रोगामुळे काळजी वाढलेली आहे. या जगामध्ये लोक किती त्रस्त आहेत. तर ही रोगराई जी आहे, ही आपली आयुर्मर्यादा कमी करते, म्हणजे कलियुगामधलं आयुष्य कमी असेल. कलियुगाच्या दोषामुळे माणसे क्षीण होऊन जातील. धर्माचे पालन करण्याचा जो वेदविहित धर्ममार्ग, तो लोकांकडून नष्ट होईल. जे वेदविहित, वेदावरती आधारित, भगवद्गीता, भागवत, रामायण, महाभारत, वेद जे आहेत, ह्या शास्त्राप्रमाणे आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. ते आपले मार्गदर्शक आहेत. पण तो मार्ग भागवत धर्म जाईल आणि लोक आपापल्या मताप्रमाणे, आपापल्या इच्छेप्रमाणे लोक वागायला लागतील आणि त्यामुळे खरा धर्म जो आहे हा नष्ट होईल. खरा धर्म म्हणजे भगवान विष्णूची सेवा किंवा भगवान विष्णूची भक्ती, भगवान श्रीकृष्णाची भक्ती, हा खरा धर्म. तो नष्ट होईल आणि लोक इतर तथाकथित धार्मिक मार्गांचं अवलंबन करतील. राजेच दरोडेखोरासारखे होतील. राजे जे आहेत हे सगळे दरोडेखोर होतील, म्हणजे लोकांच्याकडनं सगळं काढून कसं घ्यायचं याचा त्यांचा, लोकांची सेवा करणं हा राजाचा धर्म आहे. परंतु राजे सगळे दरोडेखोर होतील. लोक चोरी करणे, खोटे बोलणे, विनाकारण हिंसा करणे असे मार्ग अवलंबू लागतील. सर्व वर्णाचे लोक कनिष्ठ आचरण करू लागतील. गायी शेळ्यावड्या लहान होतील. आश्रम धर्म राहणार नाही. लग्न संबंधाने जोडलेली माणसेच ती संबंधित माणसं मानली जातील, इतर कोणी नातेवाईक नाहीत. झाडे झुडपे लहान आकाराचे होतील. मोठे वृक्षही शमीप्रमाणे छायाहीन होतील. मेघामध्ये गडगडाटाशिवाय दुसरे काही नाही असे होऊन जाईल. अशा परिस्थितीत लोकांना घरं दारं सगळं सोडून जावं लागेल. जेव्हा कपट, खोटे बोलणे, आळस, निद्रा, हिंसा, उदासीनता, शोक, मोह, दैन्य व भय याचा प्रादुर्भाव मनुष्यामध्ये झालेला असेल, त्या काळाला तमोगुणयुक्त कलियुग असं म्हटलेलं आहे. या कलियुगामध्ये प्राणी संकुचित मनोवृत्तीचे होतील. अभागी, खादाड, विषयलंपट, दरिद्री असे होऊन स्त्रिया स्वैरवर्तनी व व्यभिचारी होतील. सारे देश चोर व दरोडेखोरांनी भरून जातील. वेदांना नास्तिकवाद्यामुळे दोष लागेल. वेदसुद्धा सांगणारे लोक नास्तिक असतील, त्यांची भगवंताची श्रद्धा नसेल, भगवंताचं अस्तित्व ते मान्य करणार नाहीत आणि तरी पण वेदांच्यावरती बोलतील. राजे लोक प्रजेला खाऊन टाकणारे होतील व ब्राह्मणही विषय सेवन आणि उदरभरण यातच दंग असतील. ब्राह्मण म्हणजे इंद्रिय निग्रह, शमो, दमो, तप, इंद्रियाचा निग्रह, मनाचा निग्रह, तपश्चर्या ही ब्राह्मणाचं लक्षण आहे.
पण इथे ब्राह्मण सुद्धा सर्वसामान्य लोकांच्या प्रमाणे विषय सेवन कर दारू पण पितील, मांसाहार पण करतील, सिगरेट पण ओढतील आणि पोट भरतील, लोक सर्व सामान्यप्रमाणे काहीही खातील, तर अशा सर्वसामान्य लोकाप्रमाणे उदरभरणामध्ये ब्राह्मण म्हणजे सर्वोच्च समजला, सर्वोच्च आश्रम समजला जातो, तोसुद्धा सर्वसामान्यप्रमाणे काही खाईल काही पिईल त्यामुळे त्याचाही नाश होईल, ते आश्रमच सगळा अपवित्र होऊन जाईल. तरुण मुले ब्रह्मचार्य व्रत पाळणार नाहीत व अपवित्र वर्तन करतील. आज आपण पाहतो आहोत तरुण मुलं आपल्या डोळ्यासमोर पाहतो आहोत, तरुण आणि ब्रह्मचर्य म्हणजे विवाह होईपर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारचा स्त्रीचा विचारसुद्धा करू नये असं शास्त्र सांगतं. तर ब्रह्मचर्याचं लक्षण आज शिक्षण जे आहे हे आजकाल शाळेमधून दिलं जात नाही, तर कलियुगाचे लक्षण आहे की ब्रह्मचर्य व्रत कलियुगामध्ये कोण पाळणार नाही आणि त्या तरुण मुलांचं वर्तन कसं असेल, अत्यंत अपवित्र असेल, कुठल्याही प्रकारची पवित्रता त्याच्यामध्ये नाही. कुटुंब वत्सल गृहस्थरामी पुरुषांना भिक्षा मागावी लागेल. गृहस्थ लोक जे आहेत कितीही जरी कमवलं तरी त्यांना ते पुरणार नाही, त्यांना भिक्षा भूक पैसा मागावा लागेल. तपश्चर्या करणारे गावातच राहतील व संन्यासी अर्थलोलूप होतील. तपश्चर्या करण्यासाठी वनात जावं असं सांगितलेलं आहे, कारण इथे सगळ्या लोकांच्या बरोबर राहून तपश्चर्या होत नाही, तर असे लोक गावातच राहून तपश्चर्या करायचा प्रयत्न करतील. त्यानंतर संन्यासी लोक अर्थलोलूप, संन्यासी म्हणजे सगळ्यातनं मुक्त झालेला व्यक्ती, परंतु तोसुद्धा पैसे कमवण्याचा पाठीमागे लागेल. संन्यासीला पैशाचं देणं घेणं नाही, परंतु हा संन्यासीसुद्धा पैसे जमा करणं, आपण पाहतो की तथाकथित बाबा तथाकथित साधू यांच्याकडे आपण करोडो करोडो रुपयाची संपत्ती पाहतो, तर ही त्यांनी जमा करून ठेवलेली आहे. तर हे कलियुगाचे संन्यासी तथाकथित की अर्थलोलूप होतील, पैशासाठी पैसे जमवण्याचा प्रयत्न करतील. स्त्रिया खुज्या शरीराच्या आणि मोठ्या खादाड होतील, त्यांना फार संतती होईल, त्या लज्जाहीन होतील, नित्य कठोर भाषण करतील आणि त्या चोरी कपट व अयोग्य गोष्टी करणाऱ्या होतील. वैश्य लोक शूद्र व कपटी वर्तन करून व्यापार करतील व आपत्काल नसतानाही निंद्य उद्योग चांगले मानू लागतील. म्हणजे वैश्य लोकसुद्धा कपटी होतील, शूद्र स्वभावाचे होतील आणि गरज नसताना लोकांच्याकडनं ते पैसे करण्यासाठी वाटेल तसा मालाचा भाव जो आहे हा ते वाढवत राहतील. कलियुगात धनी अगदी उत्तम असला तरी त्याच्या जवळचे धन नाहीसे झाल्याबरोबर सेवक त्याचा त्याग करतील. आज आपण पाहतो की एकीकडे कोण नोकरी करताना दिसत नाही, पूर्वीच्या काळामध्ये आपण पाहतो एकदा एकीकडे नोकरीला लागला की आयुष्यभर तिकडे तो नोकरी करायचा, आज तसा आपण पाहत नाही. तर ज्यांनी आपल्याला धन दिलेलं आहे गरजेच्या वेळेला अशा लोकांच्यासुद्धा सेवा करणे सोडून आपण त्याचा त्याग करतील. व धनी लोकसुद्धा कुलीन सेवकावर आपत्ती आली असताना त्याचा त्याग करतील. किंवा धनी लोकसुद्धा तसेच आहेत की ज्या व्यक्तीने आपली सेवा केलेली आहे आपली गरज असताना त्याची जे वेळेला गरज येईल त्यावेळेला त्याचा त्याग करतील. त्याचप्रमाणे लोक दूध न देणाऱ्या गायीचा त्याग करतील. जेव्हा गायी दूध द्यायचं बंद करतील त्यावेळेला त्यांना कत्तलखान्यामध्ये पाठवतात लोक. वास्तविक गाय ही आई आहे, जसं आपण लहानपणी आईचं दूध हे आपलं अन्न असतं, पण आईचं दूध ज्या वेळेला थांबतं त्यावेळेला आपण गाईचं दूध प्यायला सुरू करतो. तर गाई ही सुद्धा आपली माता आहे, गोमाता. तर अशी गोमाता दूध दिल्यानंतर दूध आयुष्यभर दूध देते आणि शेवटी तिला दूध देता येत नाही म्हणून तिला लोक कत्तलखान्याला पाठवतात. तर हे कलियुगाचं लक्षण आहे. आपण आपल्या आईवरती तसं करतो का? आईने आपल्याला जर खायला घातलं नाही म्हणून तिची कत्तल करतो का? किंवा आईने आपल्याला दूध नाही दिलं म्हणून तिची कत्तल करतो का? तर कलियुगामध्ये या गाईची कत्तल होईल. या गाई ज्या वेळेला दूध देणार नाहीत त्यावेळेला जिचं आपण संगोपन केलं, जिच्याकडनं आपण दूध घेतलं, त्या गाईलासुद्धा कत्तलखान्यामध्ये पाठवण्यासाठी लोक कमी करणार नाहीत. या युगातले पुरुष दुबळे, पत्नी संबंधीची नाती फक्त जडवून ठेवणारे, विषय लंपट असे होतील. पिता भाऊ मित्र व ज्ञानी बांधव यांचा त्याग करून मेवणे व मेवणे मेवण्या यांच्याशी हितगुज करणारे, जे आपले आई वडील ह्यांना सोडून फक्त आपले मेवणा आणि मेवणे यांच्याशी हितगुज करत किंवा त्यांच्याशी संबंध ठेवणारे, पत्नीशी संबंध ठेवणारे होतील.
कनिष्ठ वर्णातील लोक तपस्व्याच्या वेषाने उपदीक्षिका करून दक्षिणा घेऊ लागतील. जे कनिष्ठ म्हणजे शूद्र किंवा वैश्य क्षत्रिय, हे कनिष्ठ म्हणजे ज्यांच्यामध्ये वैरागी वृत्ती नाही, असे लोक साधूची वस्त्र घालून लोकांच्याकडनं पैसे दक्षिणा घेऊ लागतील. व ज्यांना धर्म काय याची वार्ताही नाही, असे लोक व्यासपीठावर बसून धर्माचे विवेचन करू लागतील. असे आपण पाहतो हजारो लोक आहेत या कलियुगामध्ये दुर्दैवानं, की व्यासपीठावरती बसून भगवद्गीतेवरती प्रवचनं देतात, भागवतावरती प्रवचन देतात, धर्माबद्दल बोलतात, परंतु खरा धर्म जो आहे हे कुणीही सांगत नाही. हे चुकीचं मार्गदर्शन करतात आणि म्हणून सगळे लोक जे आहेत ह्या जगामध्ये भ्रमित झालेले आहेत. लोक दुष्काळ व करांचे ओझे यामुळे नित्य खिन्न राहून अगदी टेकीस येतील. करामुळे आणि दुष्काळामुळे लोक वैतागून जातील. देशात अन्न नाही व पाऊस पडणार नाही अशा भीतीने लोक कष्टी होतील. अन्न वस्त्र खाणे पिणे अंतरुण पांघरुण स्नान अलंकार यांना पारखे होऊन पिशाच्याप्रमाणे दिसू लागतील. लोकांच्या अंगावर धड कपडेही लागणार नाहीत, खायला चांगलं मिळत नाही म्हणून त्यांचं शरीरही कृष्ट राहील, तर अशी पिशाच्यासारखे लोक दिसायला लागतील. कलियुगातील लोकांची स्थिती ही अतिशय केवळवाणी होईल. लोक कवडी किमतीच्या द्रव्यासाठी सुद्धा स्नेह संबंध तोडून भांडणे करतील. फार काय, पण अत्यंत प्रिय असा आपला प्राणही द्रव्यासाठी देण्यासाठी खचरणार नाहीत. आपण पाहतो कलियुगामध्ये की एक एक रुपयासाठी नातेवाईकांचे खून झालेले किंवा नातेवाईकांची हत्या झालेली, मित्रांची हत्या झालेली, हे फक्त कलियुगामध्येच होईल. एक ज्याला काही किंमत नाही, एक रुपये किंवा फक्त इकडचा बाजूला हो एवढ्यासाठी राग आला म्हणून लोक एकमेकाची हत्या करतात, तर लोकांची स्थिती अशी केविलवाणी होईल. क्षणिक सुख व उदरनिर्वाह यातच दंग असणारे लोक आपल्या वृद्ध मात्रा पित्रांचा सांभाळ करणार नाहीत. कलियुगामध्ये क्षणिक सुखासाठी म्हणजे तत्कालीन सुखासाठी, ते खरं म्हणजे सुख पण नाही आहे असं वाटतं त्या लोकांना, क्षणिक सुखासाठी किंवा उदरनिर्वाह स्वतःचं पोट भरण्यामुळे इतके दंग असतील की ज्यांनी आपला जन्म दिला अशा जन्मदाता माता पितांचाही आपल्याला देखरेख करता येणार नाही, त्याला वृद्धाश्रमामध्ये पाठवलं जाईल, त्याचा मातरांचा सांभाळ मुलं करणार नाहीत. कलियुगात लोकांची मने नास्तिक विचाराने बहुधा बहुकून जातील. कलियुगामध्ये बहुतेक लोक सगळे नास्तिक विचाराचे बनत जातील. त्यामुळे त्रैलोक्याचे स्वामी असे ब्रह्मदेवही ज्यांच्या पदकमलांना वंदन करतात असा जगतांचा जो श्रेष्ठ गुरु भगवान श्री विष्णू त्याचे पूजन करणार नाहीत. हे कलियुगाचं लक्षण पहा की ब्रह्म शिव तर देवदेवतासुद्धा ज्या विष्णूच्या चरणी लीन होतात, ज्या विष्णूला शरण जातात, ज्या विष्णूची पूजा करतात, त्यांचं पूजन कलियुगातले दुर्दैवी लोक करणार नाहीत. इतके दुर्भाग्य होऊन जातील, अंधश्रद्धे होऊन जातील किंवा धर्माच्या नावावरती अनेक गोष्टी करत राहतील. तर राजे नावानेच लोक कल्याण करणारे असतील, त्यांचे आचरण हे म्लेच्छाप्रमाणे असेल, ते संस्कारहीन होऊन सत्कर्मे करणार नाहीत. त्यांच्या ठिकाणी राजस व तामस गुणांचे प्राबल्य असेल, त्यामुळे ते प्रजेला पिळून काढतील. अशा संस्कारहीन राजाच्या स्वामित्वाखाली वागणारे आणि ज्या राजाचा स्वभाव आचरण याचे समर्थन करणारे त्या देशातील लोक एकमेकाकडून व त्यांच्या राजाकडून पिडले जाऊन नाशाप्रत जातील. कलियुगात अधर्मांच्या कारणांची वृद्धी होऊन त्यामुळे धर्माचे आधार ऱ्हास पावतील व त्यातील चतुर्थांश भाग मात्र उरेल व शेवटी तोही नष्ट होईल. त्या युगात लोक लोभी दुराचारी निर्दयी विनाकारण वैर धरणारे दुर्दैवी विषयभोगाबाबत लालसा बाळगणारे असतात. या युगात दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना प्राधान्य असते. तर ही जी आहेत ही कलियुगाची लक्षणं. तर ह्या कलियुगाची लक्षणं आपण पाहिल्यानंतर आपल्याला हे समजून येतं की आपण वर्तमानपत्रामध्ये दररोज पाहतो तरी काय, हेच सगळं पाहतो आहोत, ज्याचं वर्णन 5000 वर्षापूर्वी भागवतमध्ये करण्यात आलेलं आहे. तर प्रत्येक युगानुसार 4 युगं आपण पाहिली, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. ही लक्षणं जी आहेत ही बदलत जातात. सत्ययुगामध्ये लोक कसे असतात,
सत्य प्रमाणे वागणारे, त्यांच्यामध्ये दया असते, तपश्चर्या असते आणि दान सत्वगुण ब्राह्मणांचं वर्चस्व असतं आणि 1,00,000 वर्ष त्यांचं आयुष्य आहे. 1,00,000 वर्ष. त्रेतायुगामध्ये सत्वगुण आणि रजोगुण मध्ये लोक असतात. त्रेतायुगामध्ये क्षत्रियांचं वर्चस्व असतं आणि त्या युगामध्ये लोक 10,000 वर्षापर्यंत त्यांचं आयुष्य असतं. द्वापार युगामध्ये रजोगुण आणि तमोगुण अशा स्वभावाचे लोक असतात आणि वैश्यांचं वर्चस्व असतं आणि आयुष्य जे आहे 1,000 वर्ष असतं. आणि कलियुगामध्ये तमोगुण प्राधान्य आहे, शूद्रलोक वर्चस्व, शूद्र लोकांचं वर्चस्व, म्हणून आयुष्यसुद्धा सर्वात कमी हे 100 वर्षाचं आहे. तर असं हे कलियुगाचं लक्षण हे ब्रह्मदेवाचा 1 दिवसाचा फक्त 1 भाग आहे. त्याचं वर्णन भगवंतांनी का केले भगवद्गीतेमध्ये, की एवढा प्रचंड ब्रह्मदेवाचं आयुष्य असूनसुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की अरे आपल्याला 100 वर्षे आपण जगलो म्हणजे फार मोठं जगलो. तर आपल्या आयुष्यामध्ये इतर कुठल्याही कार्यापेक्षा सनातन धर्म जो आहे त्याचं पालन करणं किती महत्त्वाचं आहे. कारण भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की टाईम आय एम, मी काळ आहे. काळाचा प्रभाव काय, प्रत्येक गोष्टी लयाला पावतात, प्रत्येक गोष्टी लयाला पावतात. तर ही जी चक्र वर्णन केलेलं आहे ह्याचा उद्देश काय या कलियुगाचा, की आपण समजून घेणे की जे दोष या कलियुगामध्ये आपल्याला दिसत आहेत, तर हे दोष अनेक लोक, काही लोक प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत की या दोषापासून मुक्त कसं व्हावं, पण आपण कधीही होऊ शकणार नाही. कारण हे कलियुगाचे दोष 4,32,000 वर्षापर्यंत राहतील आणि पुढे आणखी भयानक स्थिती येत जाईल. म्हणून तिचं वर्णन केलेलं आहे की जे आपण आपल्या डोळ्याने पाहू शकत नाही ते शास्त्र चक्षुतून, विशेषतः गीता आणि भागवत यातून पाहू शकतो. तर काही लोक ऐकून शाणे होतात, काही लोक बघून शाणे होतात, काही लोक अनुभवाने शाणे होतात. या तिन्ही गोष्टी भागवतमच्या माध्यमातून आपण करू शकतो. वाचल्यानंतर आपण पाहू शकतो हे सगळं काही चाललेलं आहे, अनुभव पण घेतो आहोत. तर या सगळ्या गोष्टी भगवंताच्या कृपेनं आपल्याजवळ आहेत. या सगळ्याचा उद्देश एकच की आपलं आयुष्य हे किती क्षणभंगूर आहे हे समजून घ्यावं आणि इथली परिस्थिती सुधारेल किंवा ती सुधारायसाठी आपण प्रयत्न करायचा आपल्या दृष्टीनं, हा सगळं वाया किंवा व्यर्थ आहे. कारण भगवंतांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे जोपर्यंत आपण वागत नाही तोपर्यंत कुणाचीही परिस्थिती कधीही सुधारणार नाही. तर हे जे या सगळ्या काळ जो सांगितलेला आहे याचा नाश होतो, कारण ही भौतिक प्रकृती आहे. पण ह्याच्याही पलीकडे भगवंत वर्णन करतायत की जिथं काळाच्या ओघामध्ये कशाचा नाश होत नाही, परस्तस्मात् भावोन्यो व्यक्तो व्यक्त सनातन यस सर्वेषु भूत नस्तेषु यस सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति परस्तस्मात् भावोन्यो. की या पलीकडे व्यक्त आणि अव्यक्त आपल्या डोळ्यासमोर दिसते, याच्या पलीकडे एक अन्य सनातन प्रकृती आहे, आध्यात्मिक जगत आहे, वैकुंठ ज्याला म्हणतात. तर ती परा आणि अविनाशी आहे. तर ह्या भौतिक जगतामध्ये काळाच्या ओघामध्ये सगळं काही नष्ट होतं, परंतु तिथे काळाचा प्रभाव नाही, आध्यात्मिक जगामध्ये काळाचा प्रभाव नाही. तर त्यासाठी आत्मा हा सुद्धा काळाच्या प्रभावाखाली नाही आहे. या प्रकृतीमध्ये अडकल्यामुळे, शरीराच्या बंधनामध्ये असल्यामुळे त्याला काळाचा प्रभाव अनुभवावा लागतो. परंतु आत्मा जर शरीरापासून आपण समजण्यासाठी की तार्किकदृष्ट्या जरी वेगळ्या केला तरी आपण पाहू शकतो की आत्मा सनातन आहे. काळ चाललेला आहे, काळ चाललेला आहे, चाललेला आहे, चाललेला आहे, परंतु आत्मा मात्र सनातन आहे.
हे सांगण्यासाठी भगवंतांनी हा सगळ्यात महत्त्वाचा विशेष विषय जो आहे काळ याचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून काळाचा परिणाम जिथं होत नाही नश्यत्सु न विनश्यती अशा भगवतधामामध्ये जाण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण आपण तिथले आहोत, या जगातले नाही. आत्मा या दृष्टीनं आपण जर पाहिलं तर हा सनातन आहे, या बदलणाऱ्या काळाशी याचा काहीही संबंध नाही. कारण आपण जो आहोत हे आध्यात्मिक जगातले आहोत. तर अव्यक्तोक्षर इत्युक्त स्थमाहो परमाम गतिम यम प्रापने निवर्तनते तद्धाम परमम मम. तर असं हे अव्यक्त अक्षर जे आपल्या डोळ्यासमोर जरी दिसणारं न दिसणारं परंतु अक्षय असं जे धाम आहे भगवान सांगतात की यम प्राप्य न निवर्तनते तद्धाम परमम मम. की जिथे गेल्यानंतर आपल्याला पुन्हा या जगामध्ये कधी परत यावं लागत नाही. तर अशा धामामध्ये जे भगवत धाम आहे आपण तिथून आलेलो आहोत, परंतु दुर्दैवानं आपलं हे शरीर प्राप्त झाल्याने सगळे दुःखाचा आपण अनुभव घेतो आहोत. तर ह्या कलियुगामध्ये जी दुःख आपण पाहिली ही कलियुग जसं वाढेल तसं वाढतच जाईल. तर ह्या कलियुगामध्ये सगळ्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग जो आहे तोही ह्याच भागवतमध्ये सांगितलेला आहे. आणि तो केवळ एकच उपाय आहे. त्या उपायानं आपण या प्रकृतीच्या बंधनातून काळाच्या बंधनातून आपला आत्मा जो जखडलेला आहे या शरीराच्या मध्ये ह्या सर्वातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर तो जो मार्ग आहे की आपण वियोगामध्ये आहोत तो मार्ग आहे योग. दुःख केव्हा होतं माणसाला? आपल्या प्रिय व्यक्तीच्या पासून वेगळा ज्यावेळेला होतो त्यावेळेला वियोग होतो, म्हणजे दुःख होतं. तर योग म्हणजे जुळणे. तर आपण वियोगामध्ये का आहोत या जगामध्ये? कारण ज्याच्याशी आपला नित्य संबंध आहे ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण, त्यांना आपण विसरून गेलेलो आहोत म्हणून आपण दुःखामध्ये आहोत. तर योग म्हणजे भगवान श्रीकृष्णाशी आपला असलेला सनातन संबंध पुनर्स्थापित करणे, याला योग असं म्हटलेलं आहे. तर आपण हे जे पाच विषय जे पाहिले की आत्मा, भगवान, प्रकृती, कर्म आणि काळ, ह्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सनातन आहेत. फक्त एक गोष्ट आपण बदलू शकतो ती म्हणजे कर्म. तर कशा प्रकारचं कर्म आपण पाहिलं केल्यानंतर म्हणजे अकर्म केल्यानंतर आपण ह्या सर्व बंधनातून मुक्त होऊ शकतो. तर ही बदलण्यासारखी जी गोष्ट आहे ही म्हणजे आपली योगाच्या माध्यमानं आपलं जे तुटलेलं संबंध भगवंताशी आहे ते पुनर्प्रस्थापित करणे. आणि ती योगाची पूर्णता कशामध्ये आहे हे भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर त्याच्याविषयी आपण पुढच्या सत्रामध्ये चर्चा करू. हरे कृष्ण.